हेलो नमस्कार, मी अर्चना. उमंग्स ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, इथून पुढचं माझं रोज सकाळचं रुटीन जरा वेगळं असणार आहे. ते काय असणार आहे चला तर मी तुम्हाला आता दाखवते. बोलल्याप्रमाणे आता एक्सरसाइज चालू करते. आजपासून वॉकिंग तर चालू केलं, आजचं नवीन रुटीन. इथून पुढे तरी पाहू आता किती दिवस झाले. हात इकडे वा तुमचे पप्पा, हात निघतात दमले दमले. बापरे, छान वाटतं ना इकडे फिरायला यायला. माझ्यामुळे असताना बळच आणलंय फिरायला. इथून पुढे पण यावं लागेल त्यांना, कारण की एकटी तर मी फिरणारच नाही किंवा वॉकिंग पण करणार नाही. आणि इकडे वॉकिंगला यायचं खास कारण म्हणजे इकडे काही प्रदूषण नाही, गाड्यांचं ट्रॅफिक पण नाही, त्यामुळे निवांत फिरू पण शकतो आपण. आणि हवा पण खूप छान आहे इकडे. आणि येताना इकडे जे मध्ये शेत वगैरे लागतात तर तिथे पण आता सध्या फुलझाड आहेत. तुम्हाला दाखवतेच मी ते, त्याच्यामुळे अजून फ्रेश वाटतं. आता तुम्हाला दाखवते मी त्या टेकडीवरनं वरती चढले. आता याच्या आधी तर चढायचे पण आता सवयच राहिली नव्हती, आज खूप दमले वरती आल्यावर. तुम्ही करा म्हणजे कधी पाहून पाहून मला कधी तर लाज वाटली तर मी पण करेल. मग ते कोपरवादीचे काय टँक म्हणतात तेच आहे का पलीकडे? याच्या दिसत पण नसतील. शेड दिसत आहे, शेडमध्ये ही टेकडी दिसतीये, कमी आहे पण खूप आहे हाईटला. इथून वरती एकदाच चढले मी पण दमछाक झाली आहे. यापूर्वी आले होते त्यावेळेस तीनदा चढले होते पण यावेळेस एकदाच खूप झाले. आता खाली उतरायची पण इच्छा नाही. इकडे सगळे टँक वगैरे चालतात त्यामुळे हा रस्ता असा झाला. खास रस्ता ही जागा टँकसाठीच आहे. इकडे टँक वगैरे चालवण्याचं ट्रेनिंग चालतं. इथून दिसत कॅमेऱ्यात तर दिसत नसेल परंतु पलीकडे जे शेड दिसत आहे समोर, तिथे खाली टँक उभे केलेले आहेत. दिसलं नसेल किती चढ आहे हा, परंतु आता खाली दिसेल किती उंच टिकडी वाटते. आणि सरळ चढ आहे त्याच्यामुळे जास्त जड जातं चढायला. मला तरी गेलं कारण की मला एक्सरसाइजची वॉकिंगची बिलकुल सवय नाही. आजपासून ते कंटिन्यू करणार असं तर म्हणते पाहू आता इथून पुढे रोज काय होते. तुम्हाला पण कळेल मी करते की नाही, नाही केलं तरी कळेल आणि कळालं तरी तुम्हाला दाखवेलच. तुम्हाला म्हणाले ना मी की इकडे फिरायला यायला छान वाटतंय, त्याचं कारण हेच वाटलं की मी आजच आले. परंतु इकडे फुलझाडे वगैरे छान लावलेले आहेत फुलं, आणि त्याच्याकडे फिरायला छानच वाटतं, प्रसन्न वाटतं. बराच लांबपर्यंत इथे जसे झेंडूची फुलं आहेत वेगवेगळ्या रंगांची, पुढे गेल्यावर गुलाबाची सुद्धा बाग आहे. खूप छान वाटते इथे आज. खूप लांबपर्यंत आहेत ही झाडी.
झेंडूची शेती इथे संपली की लगेचच गुलाबाचं चालू होतंय. समोर गुलाबाची झाडं दिसतच असतील, खूप छान फुलं लागली आहे त्यांना. ही पण खूप लांबपर्यंत येतात. आता काही म्हणणार नाही. खूप आवडतात आणि इथं खूप सारी फुलं आहेत. फुलं तोडायला तर नाही आवडत, परंतु पाहायला वास घ्यायला खूप आवडतात. खूप छान वाटतं इथं.